पडतं. षटक बाकी असणार आहे त्या शुभच्या षटकामध्ये मात्र किती धावांपर्यंत जातोय 40 पर्यंत जाणं मात्र तेवढं गरजेचं असेल, कारण समर्थ संघ घरच्या मैदानावर खेळतोय, होम ग्राउंडवर खेळतोय. आणि त्यांच्या होम ग्राउंडवर खेळताना मित्र पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये कॉन्फिडन्स तर वाढलं होतं आणि त्यावेळी गेले 3-18 बॉल मात्र इथे एंडेड झाले आणि 27 धावांचं इथे मात्र स्कोअर कार्डवर 27 धावा धापलकावर लावलेल्या आहेत. शंभरचा षटक असणार आहे, त्यामध्ये देखील दोन फलंदाज खेळपट्टीवर, संदीप अजूनही सलामीचा फलंदाज खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर श्रीनाथ एक डावकुऱ्याचा फलंदाज आहे आणि जास्तीत जास्त जबाबदारी देखील ती श्रीनाथ त्याच्यावर असणार आहे. तर समोरच्या संघाने ठेवलेला आपल्यावर विश्वास, तो विश्वास मात्र निभावणे ही खरी आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ते मात्र पार पाडावी लागेल. तर हा शब्द षटक आहे, त्यामध्ये सूरज त्यावेळी देखील पहिलाच बॉलला एकंदरपर बघितला, तर थोडासा कुठेतरी एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. श्रीनाथ देखील त्या ठिकाणी बीट होतोय आणि कुठल्या प्रकारे या बॉलवर देखील धाव येणार नाही. सूरज देखील पहिलाच बॉल आपण बघितला तर अतिशय चांगल्या प्रकारे एक दर्जेदार बॉल होता, खुलवर टप्प्याचा बॉल होता, मात्र कुठल्या प्रकारे जागा दिलेली नाही आहे, थोडासा दिशां बॉल होता डावेस्टिकच्या बाहेर, मात्र बॅट आणि बॉलमध्ये देखील तेवढा चांगला संपर्क झालेला नाही आहे आणि डॉट डिलिव्हरी. सेकंड बॉल सूरज पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या गोलंदाजी मार्गवर, इथे देखील फुलटॉस बॉल, मात्र लॉ फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत थोडासा क्षेत्रक्ष देखील तिथे पंपलिंग झालाय, तोपर्यंत दोन धावा इथे देखील कम्प्लीट केल्या जात आहेत आणि तोपर्यंत मात्र स्वतःला इथे जगून दिलंय आणि स्वतःला मात्र इथे पुढे जातोय आणि तिथे देखील धावचित्य स्वरूपामध्ये फलंदाज संदीप याला बाद व्हावं लागते तिसरा फलंदाजचा बाद. बरोबर देखील आपण बघितलं तर सलग दुसऱ्या बॉलवर देखील फुलटॉस बॉल होता, मात्र दोन धावा कम्प्लीट झाल्या, तिसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद झाला 29 आकड्यावर, तिसरा फलंदाज फेल ठरलाय. सचिन इलेव्हन भिनार संघ थोडासा स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी. इथे देखील आपण बघितलं तर जबरदस्त ब्लॉक हॉलमध्ये बॉल देखील आता आला होता, सूरज मात्र इथे देखील बोहर उमटवली या विकेटवर प्रस्थापित केला, एस्टनचा वेध घेतला आणि क्लिंग बोल्ड केला, तो देखील श्रीनाथ त्या फलंदाजाला इथे डगा पडला, जावं लागेल. जरा अजूनही तीन बॉलला मात्र बॅलन्स आहेत आणि त्या तीन बॉलमध्ये देखील आपण बघितलं तर 29 धावा धापलकावर लागलेल्या आहेत, त्यामध्ये शंभरच्या षटकातील तीन बॉल तर झालेले आहेत आणि अजूनही तीन बॉल मात्र बॅलन्स आहेत. काय जबरदस्त इथे देखील गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, वीर नंबर डाकिवली या संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये देखील आपण बघितलं तर सचिन इलेव्हन भिनार संघ थोडासा इथे स्ट्रगल करतोय, कारण ज्या प्रकारे म्हटलं तर यशस्वी आयुष्य एकदम समाधान आयुष्य केवळ चांगलं असतं, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि एक समाधानाची व्याख्या आपल्याला स्वतः सिद्ध करावी लागते. यश एक कशाच्या तरी तुलनेत असतं पण समाधान हे महाकठीण बनतं, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते आणि इथे देखील त्या ठिकाणी आपल्याला एक चांगली साजिश कामगिरी करावी लागेल. त्यामध्ये कपिल नबेडे फलंदाज ऑन द क्रीजवर गेलाय, सूरज त्या गोलंदाजा इथे एक जबाबदार दिली पार्ट टाइम गोलंदाज मात्र इथे यूज केला जातोय. फुलटॉस बॉल मात्र गॅपमध्ये फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा बॉल एकंदरीत तिकडून गेला, सीमारेषा बाहेर जातोय आणि चमकार. तर सलग गेल्याबरोबर पहिल्याच बॉलवर मात्र इथे चमकार तर पेश केलाय, डबल 33 धावा धापलकावर लागल्या जात आहेत, तर 40 धावा तर धापलकावर होत आहेत. तर इथे
यावेळी देखील आपण बघितला तर आडव्यापेटी खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र स्पेल ग्रीजमध्ये बॉल गेला, एकदा इथे कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, मात्र फिकी थोडीशी खराब झाली आणि तोपर्यंत दोन धावा डब्बल धाबा इथे सिंगल डबल डबल धाबेने स्कोर करताना आपण बघितलं तर 35 धाबा धाबल कवर लागल्या जात आहेत, 35 धाबा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. हॅलो प्रमाणे धावपल इथे पुढे जातोय, शब्बरचा बॉल अजूनही बाकी असणार आहे. तुमचे संघ मात्र इथे जबरदस्त आणि कामगिरी करते, ज्या प्रकारे हमेशा शांत रही अपने जीवन में खुद को आगे मजबूत पाएंगे, क्योंकि लोहा ठंडा रहने पर ही मजबूत होता है और गर्म होने पर उसे भी किसी भी आकार में डाल दिया जाता है. अर्थ सिचुएशन इधर मात्र अपने पहाय मिलते चांगला बॉल आता जो है, मात्र फलंदाज बीट जानर लॉन्ग लेग रिजा मे बॉल निगुन गला, दोन धाबा इतने कंप्लीट जाए, तीसरी धाब इतने घेने का प्रयत्न किया, तिथे मात्र बैकअप सा क्षेत्र तैयार न, तीन धाबा इतने मात्र कंप्लीट केल्या, तीन धाबाने 38 आकड्यावर इथे जाऊन पोहोचलाय आणि तो देखील सचिन 11 बिनार संघ 39 धावांचा टार्गेट इथे सेटअप केलंय. थँक यू डीजे उदय भोसले. सर ऐका उदय मी वाघिवली संघाचा संघ आहे का, आपण टॉस बॉक्समध्ये या, त्याचबरोबर कृष्णम 11 वारलीपाडा संघाचा संघ आहे का, आपण देखील टॉस बॉक्समध्ये या. आपल्या सेकंड सेमीफायनलचा आपण टॉस करतोय,
सर मैंने तिथि किला सामने सरबत के लिए जाते थे तिथि किला बैकफुट पंच केला पहला बॉल डिप मध्ये बॉल हबी मध्ये होता आणि तिथि किला पण बघितला तर फलंदाज देखील परिश्रम पुढे गेलाय सर कृष्णा 11 वारलीपाडा संघाने नाणेफेकचा कॉल जिंकलाय आणि एक फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सामना देखील 3 षटकांचा असणार आहे आणि त्याचबरोबर जर एकंदर आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवर टिप मध्ये बॉल देखील हबी मध्ये स्केलून काढला होता जरी 39 धावांचं टार्गेट जरी असलं तर देखील तेवढी साजिशी चांगली कामगिरी मात्र इथे करावी गेल आणि तेवढी चांगली गोलंदाजी देखील आहे देखील आपण बघितलं तर जबरदस्त क्षेत्रक्षण देखील फ्लाय स्लेप मध्ये एकनाथ जबरदस्त क्षेत्रक्षण देखील करतोय आणि एकच धाव तिथे देखील कम्पीट केली जाते आणि एका धावेने स्कोर कार्ड जर आपण बघितला पहिल्या बॉलवर देखील एकच धाव आली होती आणि दुसऱ्या बॉलवर देखील एक धाव येते आणि 2 धावा धावफलकावर लागले जात आहे पहिल्या सेमी फायनलचा सामना आपण पाहतोय ज्यावेळी देखील फुकचा फटका पाहायला मिळतोय जबरदस्त डिफाइंड लेग रिजन मध्ये बॉल निघून गेलाय सीमारेषा बाहेर जातोय चमकार तर फलंदाज देखील खेळपट्टीवर परशुराम अर्थाच्या सभेत फलंदाज देखील आपण बघितला तर महेश बंद्रे याच्यावर जास्तीत जास्त जबाबदारी देखील इथे असणार आहे देखील आपण बघितला तर जबरदस्त चांगला फटका पंचा फटका केलाय तोपर्यंत बॉल देखील निघून गेलाय डीप पॉइंट रिझर मध्ये आणि पंचांचा इशारा येतोय बॉल निघून गेलाय सीमारेषा बाहेर चमकार एम एन चषक आपण बघितला होता त्यामध्ये देखील 16 बॉल फेस केले होते अर्धशतक झळकवलं होतं तिकडे महेश बंद्रे या फलंदाजाने जबरदस्त एक मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे तोच फलंदाज महेश देखील इथे जबरदस्त सगळी इनिंग साकारतो निलेश जरी नसला त्यांच्या संघामध्ये तरी देखील त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचा संघ देखील चांगली कामगिरी करतोय खास करून पहिलं षटक हाताळलं होतं परचुरमेने काही जबरदस्त गोलंदाजी केली होती 4 धावा दिल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 7 धावा फक्त आणि फक्त दिल्या होत्या आणि त्या देखील दिनेश बंद्रे या गोलंदाजाने इथे देखील आपण बघितला तर एकंदरीत एक जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एक बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला होता मात्र फलंदाजापासून थोडासा दुर्बर पल्ल्याचा पॉल ठेवला जातोय आणि डॉट डिलिव्हरी निघून गेला एका षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झाला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जी आहे ती स्कोर कार्डवर लागलीच जाते 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत कारण समाधानकारक स्थितीमध्ये जाऊन तर पोहोचलाय जे आस्किंग रनरेट जे होतं जी सरासरी काढायची होती त्यापेक्षा अधिक धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सचिन 11 भिन्नार संघ इथे थोडासा स्ट्रगल करतोय थांबावं लागेल गोलंदाजीमध्ये एक फलंदाजीमध्ये तर मागे पडला मात्र गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या दिवशी देखील एक जबरदस्त चांगली कामगिरी केली होती आणि आज देखील इथे देखील आपण बघितला तर गोलंदाजी मित्र तुम्हाला चांगली करावी लागेल पहिलं पावलपीचं षटक आपण बघितलं तर त्यामध्ये थोडासा मागडा साबित ठरला 11 धावा दिल्या आणि महेश आणि परशुराम हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत तो चौकार पिश केले होते डीप फाईन लेग रिझनमध्ये डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 2 चौकार आले होते त्यानंतर दुसरं षटक देखील इथे मार्गी लावलं जाईल अख्खा दुसऱ्या षटकाची जबाबदारी इथे दिली जाते ती तिकडे कपिल या गोलंदाजावर एक उभारता सितारा आहे आणि पहिल्या दिवसामध्ये जर आपण बघितला तर अतुल आणि जेवढी झेल आले होते त्याच्या सबमिट तेवढी झेल मात्र पक्की केले होते आणि चांगल्या प्रकारे कॅरी केले होते जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं स्थितीकडे आपण बघितला तर चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक देखील इथे येतोय त्या ठिकाणी अतुल पुढे गेला होता बॅकअपसाठी संधी येतोय आणि काय तिथे जेज केल्याने जबरदस्त झेल पकडले महेश पहिला फलंदाज इथे बाद होतोय
आणि पहिला ब्रेक थ्रू इथे भेटलाय सचिन इलेव्हन भिनार संघाला. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदी गे साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदी गे साहेब. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं सारा विकेट अशी कुठे तलाश होती आणि त्यामध्ये देखील पहिल्या विकेटचं पतंतर घडवलंय त्याचे किती कपिल या गोलंदाजाने नव्या फलंदाज स्केलपट्टीबरोबर उमेश गेलाय आणि त्यामध्ये परशुराम इथे देखील स्केलपट्टीवर तैनात आहे बॉल हवेमध्ये आणि इथे तर झेल सोडलाय. डीपमध्ये आपण बघितला तर फक्त एक पंच केला होता आणि बॉल हवेमध्ये शत्ररक्षक तिथे तैनात होता मात्र झेल इथे सोडलाय आणि लाईफ लाईन भेटली जाते तिथे गेलं परशुराम या फलंदाजाला. कारण एकत्र आपण जर बघितलं भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दरम्यान 2014 मध्ये एडन गार्डनच्या मैदानावर मॅच झाली होती त्यामध्ये 0 धावसंख्येवर मात्र रोहित शर्मा याचा हिटमॅन त्याचा झेल सोडला होता आणि तब्बल त्याच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 264 धावांची खेळी साकारली होती आणि डबल 20 शतक झळगवलं होतं ते रोहित शर्मा याने. एकंदरीत लाईफ लाईन भेटली होती त्याचा मात्र पूर्णपणे जीवनदार भेटला होता. तिसरा परेरा या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता आणि इथे देखील आपण बघितलं तर जबरदस्त ग्लान्स केला फटका हा वेमध्ये आणि हा बॉल येतोय सगळ्या मैदानाच्या बाहेर जातोय आउट ऑफ द पार्क षटकार. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सवणेजी पाटील त्यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. काय जबरदस्त षटकार देखील इथे पेश केला नचकत भरली होती फटक्यामध्ये परफेक्ट टायमिंग देखील इथे साध्य केला होता. ज्या देखील पुन्हा एकदा लॉक तर केला चेंडू हवेमध्ये आज स्त्रीनं चेंडूच्या खाली इथे मात्र चांगला जेल पकडलाय आणि दुसऱ्या विकेटचा पतन झालंय आणि फलंदाज बाद उमेश सारा 18 धावा धापल कवर लागलेले आहेत आणि अजूनही जर आपण बघितला तर 21 धावांची गरज आहे त्यामध्ये देखील 4 चेंडूंचं केले झालंय त्यामध्ये कपिल मात्र इथे ब्रेक तर मिळवून देतोय एक षटकार देखील पेश केलं उमेशने मात्र देखील लाईफलाईनच्या फलंदाजाला भेटली होती तो फलंदाज परशुराम अजूनही खेळपट्टीवर आहे. कारण आपल्याला एक एक धाव मात्र इथे वाचवावी लागेल कारण एका एका धाबीसाठी आपल्याला मात्र पराकष्ट करावं लागते एका एका धाबीसाठी आपल्याला मात्र झगडावं लागतंय. कारण ज्या प्रकारे जर बघितलं पण तर एका एका धाबीसाठी खूप मोठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते या क्रिकेटच्या पटलावर आणि ते देखील तिथं काम करावं लागेल. ज्यावेळी जर आपण बघितलं तर आडव्या बॅटने ग्लान्स तर केलाय तारामंडळमध्ये हा बॉल भिरकाव दिला आपल्या सामनाच्या कक्षाच्या वर आणि बॉल निघून गेला सीमारेषा बाहेर जातो षटकार. H2O
इथे देखील बघितलं तर रस बॉल फुल टॉस, आणि इथे देखील आपण बघितलं तर विकेटचा पतन झालाय. फलंदाज इथे बाजूला 13 बॉल मध्ये 15 धावांची गरज होती, आणि शेपटच्या बॉलवर इथे मात्र फुल टॉस बॉल एलिमिनेशन झालं नाही, शॉर्ट सर्व्हिस चुकीचं निवडलं आणि परशुराम फलंदाज इथे बाद. आता मात्र अजवणी 12 बॉल आणि 15 धावांची त्या अजवणी गरज असणार आहे. एकत्रित अजूनही 12 बॉल आणि 15 धावांची इथे गरज असणार आहे. आणि त्यासाठी आपल्या गोलंदाजीवर कुठला गोलंदाज येतोय कपिल, जर आपण याचा विचार केला तर दोन षटकार देखील इथे पिच केले आणि त्यामध्ये दोन फलंदाजांना तर डगआउटला पाठवलं, मात्र 12 बॉल आणि अजूनही 15 धावांची इथे गरज असणार आहे. कारण सचिन 11 भिन्नर संघाने धावा देखील कमी धावपलकावर लावल्या, आणि त्याचबरोबर गोलंदाज देखील आपण बघितला तर 11 धावा खर्च केल्या संजय गटाल्याने. त्यानंतर कपिल जर आपण बघितला तर कपिल देखील थोडासा मागडा साबित ठरलाय. तब्बलला 24 धावा तब्बल खबर लागल्या जाते 13 धावा इथे देखील कपिल खर्च केल्या होत्या. कारण डाकीवळी गावातील एक प्रेक्षक सामना त्यांच्या गावातील जे खेळाडू आहेत त्यांची एक इच्छा होती, आणि या मॅचमध्ये आम्हाला मात्र एक प्रेक्षक सामना म्हणून आम्हाला खेळवायचं आहे. आणि त्याच प्रकारे ऑर्गनाइज कमिटीने देखील या पुढील सेमीफायनलचा सामना झाल्यावर मात्र एक प्रेक्षक निकट सामना देखील इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपण मेगा फिनालेकडे जाणार आहोत. त्यासाठी एकंदरीत 15 धावांची अजवणी इथे गरज आहे. देखील बॅकमध्ये बॉल तर गेलाय, मात्र तोपर्यंत देखील इथे आपण बघितला तर दुसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाते, आणि दुसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाते अतिशय वेगाने जबरदस्त सगळं रनिंग पिटीमध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर देखील दोन धावा इथे कम्प्लीट केल्या, आणि दोन धाबेने संघाची धावसंख्या जी आहे ती देखील इथे पुढे जाते 26 आकड्यावर. एकंदरीत अजूनही तेरा धाबांची गरज आहे. 11 बॉल 13 धाबा सगळीकडे थोडस इक्वेशन जे आहे ते थोडंसं सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये देखील गोलंदाज यशवंत त्याच्याकडे बराचसा अनुभव आहे, तो अनुभव इथे मात्र तुम्हाला मार्गी लाभावा लागेल. कारण जास्त जास्त डॉट डिलिव्हरी विकेटचं पतन इथे मात्र खडबावं लागेल. त्यानंतर एकंदरीत बघितलं आपण तर फक्त आणि फक्त एक फिश करण्याचा प्रयत्न केला होता, एक सॉफ्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल स्टिकच्या बाहेर बोला चाललाय, आणि डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आणि सलग एकंदरीत आपण बघितलं जर मॅच मात्र अजूनही संपलेलं नाही आहे, आणि फलंदाज अभिजित मात्र इथे थोडासा बॅटचा तोंड इथे मात्र थोडासा लेट खोलला जातोय. एक शॉर्ट पीच बॉल जो मात्र चांगल्या प्रकारे बॉल देखील निघून गेला, बीट झालाय, आणि एक सलग बॅक टू बॅक दोन बॉल इथे डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिजित त्याच्यावर थोडासा प्रेशर असणार आहे. सलग बॅक टू बॅक दोन बॉल आपण जर बघितले तर डॉट सर्वमध्ये निघून गेलेत, आणि ज्यावेळी दोन बॉल डॉट सर्वमध्ये जात आहेत त्यावेळी तिसऱ्या बॉलवर फलंदाजाच्या मनामध्ये डबल माइंड मध्ये पडला जातोय, आणि आता करायचं काय हा प्रश्न मात्र मनामध्ये येत असतो, आणि इथे देखील डबल माइंड मध्ये पडला जातोय अभिजित. सर बॅक टू बॅक दोन बॉल डॉट सर्वमध्ये गेल्या बरोबर इथे देखील कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाजाचा. यशवंत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या गोलंदाजी मार्गावर. त्यामध्ये देखील पहिल्याच बॉलवर दोन धावा, दुसरा तिसरा बॉल जर आपण बघितला तर सलग दोन धावा इथे कम्प्लीट केल्या. त्यानंतर देखील आपण बघितला तर इथे देखील तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये देखील इथे फलंदाज बाद झालाय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये संजय गटाने चुकी केली, डायरेक्ट जर बॉल तिथे लावला असता तर फलंदाज बाद झाला होता, एकच धाव आली असती ते मात्र दुसरी धाव देखील आली तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अभिजित फलंदाज बाद. सर अजूनही धाबा जर आपण बघितल्या तर धावपलकावर लागल्या जात आहेत 28 धाबा धाबलकावर 11 धाबांची अजूनही गरज असणार आहे. अजूनही बॅलन्सिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण क्रिकेट आहे, क्रिकेट एक
सर्टनली गेम म्हणून मानला जातोय. क्रिकेट असं जर आपण विचार केला तर क्रिकेट एक अनिश्चित खेळ मानला जातोय, आणि क्रिकेट जर आपण विचार केला तर एक सलग चांगल्या प्रकारे सगळी कामगिरी संघ करेल तो संघ निश्चित पुढे जाईल. त्यामध्ये देखील एकत्रित आपण बघितलं तर सलग जबरदस्त चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय यशवंत. त्याचबरोबर नव्याने फलंदाज अंध क्रीजवर गेलाय, आणि तो देखील दिनेश फलंदाज जास्त असं जबाबदार देखील इथे असणार आहे. अजूनही 11 धावांची गरज असणार आहे वीर हनुमान डाकिवली संघाला. डाव करत फलंदाज सचिन खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी तर साकारली. इथे मात्र फलंदाजीमध्ये देखील आपण बघितलं तर 8 बॉल 11 धावा 8 बॉल्सशेष आहेत, 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. त्यामध्ये देखील आपण बघितलं पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले सेमीफायनल अंध क्रीजवर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ चालू आहे. 8 बॉल 11 धावांची इथे अजूनही नीडेड गरज आहे. जबरदस्त ब्लॉकमध्ये बॉल पत्र खोदून काढलाय, आणि तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली, दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केलाय, आणि 2 धावा इथे अतिशय चांगल्या प्रकारे कम्प्लीट केल्या. आणि या 2 धावेने धाव फलक पुढे जातोय. आता मात्र 7 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. अजूनही सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो, 50-50 अवस्थेमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 100 बॉल आहे, जर डॉट सर्वमध्ये जातोय तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कम बॅक. जर या बॉलवर जरी एक सिंगल डबल धाव जरी येते तरी देखील मॅच वर मजबूत पकड निर्माण करेल डाकिवली संघ. वाडा तालुका पालघर जिल्हा डाकिवलीच्या मैदानावर क्रिकेटचा रणसंग्रह पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील आपण बघितला तर फल्ली शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, तर बॅट आणि बॉल मध्ये इथे कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. 6 बॉल 9 धावांची अजूनही इथे गरज असणार आहे. 6 बॉल 9 धावांची गरज अजूनही इथे वीर हनुमान डाकिवली संघाला. जोपर्यंत दिनेश खेळपट्टीवर तोपर्यंत पूर्णपणे एक मॅच वर मजबूत पकड अशा पल्लवीत असतील प्रेक्षक खेळाडू वर्ग, आणि सर्वांचं लक्ष देखील दिनेश वर असेल. नवोदित खेळाडू गेला होता दिनेश, एकाही चेंडूचा समाचार केलेला नाहीये. 6 बॉल आणि 9 धावांची इथे गरज आहे. त्याचबरोबर जर बघितलं आपण तर 2 षटकांचा इथे मात्र केलेला कम्पेअर झाला आहे, आणि त्यामध्ये धावा जर आपण बघितल्या तर धावा देखील 30 धावा धावपलकावर जरी 39 धावांचं टार्गेट होतं, आणि तरी देखील जर आपण बघितलं तर 6 बॉल आणि 9 धावांची अजूनही गरज आहे वीर हनुमान डाकिवली संघाला. 6 बॉल 9 धावांची गरज आहे. त्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर एकनाथ काटाल सज्ज झालाय. सलग पहिल्या दिवशी जबरदस्त एफर्ट दाखवला होता पूर्णपणे आपल्या गोलंदाजीमध्ये, आणि ज्या वेळी देखील गोलंदाजीमध्ये चांगली कमाल पूर्णपणे दाखवावी लागेल. 6 बॉल 9 धावा सिच्युएशन दोन्ही संघाच्या बाजूने अजूनही सामना बॅलन्स पाहायला मिळतो. 50-50 अवस्थेमध्ये नेक टू नेक्ट फाईट पाहायला मिळते. इतका जवाब पत्थर असे त्याचप्रकारे देखील इथे अजूनही 6 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. देखील लस पहिलाच बॉल केलाय ओवर पिच बॉल, आणि बॉल वर इथे प्रहार केलाय, अटॅक केला, बिग 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 शॉट, बिग बिग छक्का. पैदल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पैदल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार, मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. कारण दिनेश देखील एक चांगला फलंदाज आहे, आणि तो दिनेश देखील इथे मात्र एक साजीशी चांगली कामगिरी करतोय. थोडासा ड्रॉपसीनमध्ये तो आला होता, लेट आला होता, आणि त्यासाठी मात्र त्याला राखीव ठेवलं होतं, कारण शेवटच्या षटकामध्ये एक कमीत कमी धावा इथे मात्र येतील, आणि त्यासाठी मात्र इथे देखील दिनेशसाठी मात्र इथे एक राखीव शीट म्हणून ठेवली होती. त्यानंतर आल्याबरोबर पहिल्याच बॉलवर मात्र षटकावर मोहर उमटवली,
एक सहा धावा आल्या. त्या सहा धाव्यानंतर पूर्णपणे मॅच मध्ये मजबूत पकड. नऊ धावांची गरज असताना दोन चेंडूचा खेळ झालाय. फक्त आणि फक्त सात धावा धावलकावर लागल्या. जात सात धावा त्या आल्या आणि अजूनही चार बॉल आणि दोन धावांची गरज आहे. चार बॉल दोन धावा इथे मात्र निश्चितच. त्यामध्ये सचिन इथे देखील आपण बघितलं तर जबरदस्त स्लॉकटेड फटका आपल्या पाळमध्ये चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे देखील विजय संपादन केलंय. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन दाखवली संघ सचिन इलेव्हन भिनार राजू राजा एकच वादा आमचा राजू.